नमस्कार, मी सिद्धेश यादव, रंगचैतन्य आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, गेल्या एक वर्षापूर्वी सुरू केलेला हा प्रवास म्हणजेच आपल्या कोकणचं सौंदर्य आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून आपण कॅनव्हासवर रेखाटायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच माझं कॉलेज सुरू झालं। सो संपूर्ण वेळ हा कोल्हापूरमध्ये गेला। तर आत्ता मित्रांनो, कॉलेज पूर्ण झालं आहे, पुन्हा एकदा आपण आपल्या गावी आलो आहोत। तर आपला जो प्रवास होता, तर तो प्रवास आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो आहे, म्हणजेच त्या प्रवासाला नव्याने सुरुवात करतो आहे। तर आजची गोष्ट अशी आहे की आज आपण आता जंगलामध्ये आलो आहोत आणि आपल्याला काही पानं शोधायची आहेत, म्हणजेच रंगीबिरंगी पानं शोधायची आहेत आणि त्या पानांपासून आपण एक सुंदर अशी कलाकृती करणार आहोत। खरं तर तुम्हाला थंबेलवरून समजलं असेल आपण काय करणार आहोत। सो आता आपल्याला ती पानं शोधायची आहेत, तर ती शोधूयात, म्हणजेच खूप फिरावं लागेल इकडे तिकडे आणि आपण झाडावरची पानं तोडणार नाही आहोत। जी पानं खाली पडलेली असतील म्हणजेच वाळलेली असतील, तर ती आपल्याला उचलायची आहेत, ती गोळा करायची आहेत, तर ती आता गोळा करायला घेऊयात। बाकी मित्रांनो, खरोखर गावाला आल्याच्या नंतरसुद्धा खूप भारी वाटते, म्हणजेच आपलं कोकण आहेच तसं। चला तर आता ती पानं शोधूया। मित्रांनो, इतकीच पानं पडलेत, पण यातली काही पानं उपयोगाची आहेत, काही उपयोगाची नाही आहेत। आपल्याला चांगली चांगली पानं शोधायची आहेत। ही जी पानं आहेत, तर ती पानं आहेत काजूच्या झाडाची। ही पानं आपल्याला कामाला येईल। आपल्याला जी रंगीत पानं पाहिजे होती, तर ती पानं आपण जंगलामधून आता घेऊन आलो आहे आणि आपल्याकडे आहे ब्लॅक पेपर, ज्यावर आपण गणपती बाप्पाचं एक फ्री हँड स्केच करणार आहोत। म्हणजेच आज आपण एक कोला चित्र तयार करणार आहोत, ज्याला एक दोन दिवस तरी जातील, कारण आपण जी पानं आणली आहेत तर ती पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत, त्यानंतर लाईट टू डार्क या पद्धतीमध्ये ते चित्र पूर्ण करायचं आहे, तर एक दोन दिवस जातील। सो तुम्हाला जी मी पानं आणले तर ती पानं दाखवतो आणि त्यानंतर लगेच स्केच करायला गेलेत। पण इतकी पानं घेऊन आलो आहे, म्हणजेच ही आहेत इथे काजूच्या झाडाची पानं, ही आहेत जास्वंदीच्या झाडाची पानं, ही आहेत सुरूच्या झाडाची पानं आणि ही आहेत करवंदाच्या झाडाची पानं। तर आपलं गणपती बाप्पाचं स्केच करून झाले आणि हे जे स्केच आहे, तर ते स्केच आपण जे पानं कट केलेत तर त्या पानाने फिलअप करणार आहोत, म्हणजेच फेविकॉल लावून ती पानं चिकटवणार आहोत। तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे चित्र पूर्ण करायचं आहे। सो ते चित्र पूर्ण करायला घेऊयात। आपण आणलेली जी पानं होती, तर ती पानं आपण अशा पद्धतीमध्ये कट करून घेतलेत, म्हणजेच शेड्स वाईज आहेत, प्रत्येक पानाच्या एक दोन ते तीन शेड्स आपल्याकडे आहेत। गणपती बाप्पा बोल।
मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपण जे कोला चित्र करायला घेतलं होतं तर ते चित्र पूर्ण झाले आणि या चित्रामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला ज्या गोष्टी वापरायच्या होत्या तर त्या आपण वापरल्या. म्हणजेच आपण वाळलेली पानं आणली होती तर त्या पानाने हे चित्र फिलअप करून घेतलं, त्यावर कलरसुद्धा वापरलेत आणि बॅकग्राऊंड मित्रांनो रिकामी राहत होती तर या साईडला इकडे बारीक लाईनने टेक्चर केले. तर अशा पद्धतीमध्ये आपण हे चित्र पूर्ण केलं आणि खरोखर एक दोन दिवस गेले हे चित्र पूर्ण व्हायला. तर आपला हा जो चित्रांचा मित्रांनो प्रवास असणार आहे तर हा प्रवास आपल्याला असा सुरू ठेवायचा आहे. तर मित्रांनो, हक्काने एक लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच हे चित्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.